बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या पांगारा येथील विठ्ठलगडावर संत वामनभाऊ महाराज आणि संत भगवानबाबा यांची पुण्यतिथी साजरी झाली. पांगारा येथील विठ्ठलगडावर वैकुंठवासी शिवनाथ महाराज यांनी गडावर चालू केलेली धार्मिकतेची परंपरा सध्याचे मठाधिपती हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत मोठ्या भक्तिभावानं सुरू आहे. संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबांच्या पुण्यतिथीनिमित्तानं गडावर भागवताचार्य रोहिदास महाराज गर्जे यांचं कीर्तन साजरं झालं. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं आणि गडाच्या परंपरेविषयी विठ्ठलगडाचे महंत हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज शास्त्री यांनी सविस्तर माहिती दिली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हे पेठ पांगरा हे गाव साधारणपणे 1000 लोकसंख्येचा असून या गावामध्ये मूळचं ग्रामदैवत हे मूळ वाड्याबा योगीनाथ हे आहेत. या गावची अशी आख्यायिका आहे का या गावामध्ये अजूनही एकही सर्पदंश झालेला व्यक्ती मृत झालेला नाही. परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये कोणालाही नागिन होऊ याच गावामध्ये यावं लागतं अशा या गावाची आणि या भूमीची ख्याती असून या गावामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या वामनभाऊ महाराजांच्या जगद्गुरू तुकाराम महाराज भगवान बाबा सद्गुरू नारायण महाराज यांच्याच परंपरेतील वैकुंठवासी सद्गुरू शिवनाथ महाराज या ठिकाणी होते. त्यांनीच या गडाची स्थापना केली आहे. 28/3/2015 रामनवमीच्या दिवशी वैकुंठवासी शिवनाथ महाराज वैकुंठवासी झाल्यानंतर परिसराच्या आणि उपस्थित महंतांच्या आग्रहास्तव मी या गादीवर आलो आणि आल्यापासून सद्गुरू शिवनाथ महाराजांनी जी परंपरा या ठिकाणी आरंभित केली होती तीच परंपरा या संप्रदायामध्ये सुरू ठेवण्यासाठी परिसराच्या मदतीने वामनभाऊ महाराज पुण्यतिथी सोहळा भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा गडाची वद्यवारी गडाचा नारळी सप्ताह अशी पारंपरिक परंपरा या गडावर परिसराच्या मदतीने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आस्थगत चालू आहे. भविष्यामध्ये परिसराने आपल्या मंडळीने या कार्यक्रमाला मदत करत राहावं अशीच एक इच्छा आहे. आज कार्यक्रम पूर्वीपासून वैकुंठवासी शिवनाथ महाराजांनी या ठिकाणी वामनभाऊ महाराज पुण्यतिथी सोहळा ते संपन्न करायचे भाऊ आणि बाबांचा संकेत पुण्यतिथी सोहळा संपन्न करायचे तो आज पुण्यतिथी या ठिकाणी पार पडला. सकाळी वामनभाऊ महाराज यांच्या मूर्तीचा अभिषेक होऊन त्यांना पाची पोषक चढून नैवेद्य दाखवून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी हरिभक्तपरायण भागवताचार्य रोहिदास महाराज गर्जे यांचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद झालेला आहे. या कार्यक्रमासाठी पाथर्डी आम आदमी पार्टीचे तालुका संघटक किसन आव्हाड, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी नाकाडे, मृदुंगाचार्य शरद आव्हाड, बाळासाहेब मिसाळ, सरपंच अशोक मिसाळ यांची उपस्थिती होती. तर कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. विठ्ठलगडाच्या विकासासाठी सर्व भाविकांनी देणगी स्वरूपात मदत करावी असं आवाहन यावेळी महाराजांकडून करण्यात आलं. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.